आता बातमी आहे शहाडमधून. कल्याणच्या शहाडमधील पुलाला भगदाड पडलेलं आहे. कल्याण नगर मार्गावरील ही घटना आहे. खबरदारी म्हणून पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे हे भगदाड पडल्याची सध्या चर्चा आहे. या भगदाडामुळे पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आणि सध्या आपण साम टीव्हीवर इथलीच एक्सक्लुझिव्ह ही दृश्य पाहतोय. शहाडमधील आपण पाहतोय पुलाला हे भगदाड पडलेलं आहे, त्यामुळे या भागामध्ये अपघात होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली गेलेली आहे. कल्याण नगर मार्गावर आपण पाहतोय पुलाला अशा पद्धतीनं भगदाड पडलाय. प्रचंड पाऊस चालू होता गेल्या महिन्याभरापासून आणि आज सकाळी लक्षात आलं की त्या ब्रिजला एक भगदाड पडलेला आहे. त्याच्यामुळं आपण कल्याणला जाणारे जे मुरबाडकडून वाहनं आहेत त्यातले जे हेवी व्हेकल आहेत ते सध्या बंद केलेले आहेत. त्यांना पर्यायी मार्गाने टिटवाळा मार्गे आंबिवली मार्गे असं जायचं आवाहन केलेलं आहे.